नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक कमले स्पर्धा विश्व या यूट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं हर्षव स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बघा हरित ऊर्जेच्या दिशेने हा टॉपिक बघणार आहोत. या टॉपिक वरचे जे महत्वाचे 25 प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनल वर नवीन असाल तर अशात नवनवीन गव्हर्नमेंट भरती रिलेटेड अपडेट आणि व्हिडिओ लेक्चर साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये पहिला प्रश्न आहे तो म्हणजेच ऊर्जा, त्याला इंग्लिश मध्ये एनर्जी असे म्हणतात. तर ऊर्जा म्हणजे काय, ऊर्जा कशाला म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे ते ऊर्जा म्हणजे कोणताही भौतिक बदल घडवण्याची अथवा कार्य करण्याची क्षमता होय. म्हणजेच बघा, ऊर्जा म्हणजेच काय, तर कोणताही भौतिक बदल घडवण्याची जी क्षमता असते त्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात. तसेच बघा, कोणताही कार्य करण्याची क्षमता म्हणजे आपण एखादं कोणतंही काम करतो, कार्य करतो, ते कार्य करण्याची जी आपल्याकडे क्षमता असते त्या क्षमतेला ऊर्जा असे म्हटले जाते. या पुढील जो दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे बघा, आधुनिक संस्कृतीमध्ये मानवाची प्राथमिक गरज कोणती बनली आहे. बघा, आधुनिक संस्कृतीमध्ये मानवाची प्राथमिक गरज कोणती आहे? तर बघा, ज्या मानवाच्या प्राथमिक गरजा आहेत त्या आपण सुरुवातीपासून बघितल्या, तर त्या तीन म्हणजे बघा, अन्न, वस्त्र, निवारा. परंतु आता आधुनिक संस्कृतीमध्ये मानवाची प्राथमिक गरज कोणती बनलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा, ऊर्जा. ऊर्जा ही आधुनिक संस्कृतीमध्ये मानवाची प्राथमिक गरज ही बनलेली आहे. तसेच बघा, आता सध्या आधुनिक संस्कृतीमध्ये म्हणजे आधुनिक युगामध्ये मानवाची आधुनिक म्हणजे बघा, मोबाईल ही सुद्धा एक प्राथमिक गरज बनलेली आहे. परंतु जर परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं आधुनिक संस्कृतीमध्ये मानवाची प्राथमिक गरज कोणती किंवा कोणती बनली आहे, तर त्याचं उत्तर तुम्हाला ऊर्जा असं तिथे लिहायचं आहे किंवा ऊर्जा या उत्तरावर टिक करायचं आहे. तिथे मोबाईल जरी दिला असेल तरी त्यावर क्लिक करायचं नाही, तर ऊर्जा असेल तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. या पुढील बघा तिसरा प्रश्न आहे, विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी मायकल फॅरेडे, ठीक आहे, मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाने शोधलेला कोणत्या तत्वाचा उपयोग केला जातो. बघा, विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाने शोधलेला कोणत्या तत्वाचा उपयोग केला जातो? तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजेच बघा, विद्युत चुंबकीय प्रवर्तन. ठीक आहे, आता बघा, विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाने शोधलेल्या कोणत्या, तर विद्युत चुंबकीय प्रवर्तन तत्वाचा उपयोग केला जातो. आता यामध्ये तुम्हाला दुसरा प्रश्न विचारले जातील की बघा, विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा शोध कोणी लावला? तर बघा, त्याचं उत्तर होईल मायकल फॅरेडे. तसेच विद्युत चुंबकीय प्रवर्तन तत्वाचा उपयोग कुठे केला जातो? तर बघा, विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी या तत्वाचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे तीन प्रश्न या एकाच टॉपिकवर विचारले जाऊ शकतात. या पुढील बघा चौथा प्रश्न आहे तो म्हणजे, जनित्रातील चुंबकाला फिरवण्यासाठी काय वापरले जाते. तर जनित्रामध्ये जे चुंबक असतं, चुंबक वापरलं जातं, तर चुंबकाला जे फिरवण्यासाठी काय वापरलं जातं? तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजेच बघा, टर्बाईन. त्यालाच बघा मराठीमध्ये झोत यंत्र असे सुद्धा म्हटले जाते. तर जनित्रामधील चुंबकाला फिरवण्यासाठी टर्बाईन म्हणजे झोत यंत्र हे वापरले जाते. पाचवा बघा, पाचवा प्रश्न आहे, जलविद्युत निर्मितीमध्ये कोणती ऊर्जा वापरली जाते. जलविद्युत निर्मितीमध्ये कोणती ऊर्जा वापरली जाते? तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा, स्थितिज ऊर्जा. जलविद्युत निर्मितीमध्ये कोणती, तर स्थितिज ऊर्जा ही वापरली जाते. या पुढील बघा सहावा प्रश्न आहे तो म्हणजे, औष्णिक विद्युत केंद्र म्हणजे काय. तर किंवा औष्णिक विद्युत केंद्र कशाला म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा, विद्युत निर्मिती करण्यासाठी उष्णता ऊर्जेचा वापर इथे होत असल्याने अशा विद्युत निर्मिती केंद्राला औष्णिक विद्युत केंद्र असे म्हणतात. बघा, औष्णिक विद्युत केंद्र कशाला म्हणतात? तर विद्युत निर्मिती करण्यासाठी तिथे उष्णता ही ऊर्जा, उष्णता ऊर्जेचा वापर केला जातो. तिथे ज्या ठिकाणी केला जातो त्या विद्युत निर्मिती केंद्रांना औष्णिक विद्युत केंद्र असे म्हटले जाते. या पुढील बघा सातवा प्रश्न आहे, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोळसातील कोणत्या ऊर्जेचे रूपांतर टप्प्याटप्प्याने विद्युत ऊर्जेत होते. बघा, जे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र म्हणजे काय ते आपण आता बघितलेलं आहे. तर त्यामध्ये बघा, कोळसातील कोणत्या ऊर्जेचे रूपांतर टप्प्याटप्प्याने विद्युत ऊर्जेत होते? तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा, रासायनिक ऊर्जेचे. त्यामध्ये
रासायनिक ऊर्जेचे हे रूपांतर टप्प्याटप्प्याने विद्युत ऊर्जेमध्ये होत असते. या पुढील बघा आठवा प्रश्न आहे, युरेनियम 235 चा अणुवर न्यूट्रॉनचा मारा केला असता त्याचे रूपांतर कोणत्या समस्थानिकात होते. बघा जर युरेनियम 235 चा अणुवर न्यूट्रॉनचा मारा केला असता तर त्याचे रूपांतर कोणत्या समस्थानिकात होते, तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा युरेनियम 236 मध्ये. तर युरेनियम 235 चा अणुवर न्यूट्रॉनचा मारा केला असता त्याचे रूपांतर बघा कोणत्या समस्थानिकात होते, तर युरेनियम 236 या समस्थानिकामध्ये होते. किंवा तुम्हाला गाल्लेला विचारलं जाईल की युरेनियम 235 चा अणुवर न्यूट्रॉनचा मारा केला असता त्याचे रूपांतर युरेनियम 236 डॉट डॉट होते किंवा कोणत्या कशामध्ये होते, तर समस्थानिकात होते. या पुढील बघा नववा प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये औष्णिक ऊर्जा आधारित विद्युत निर्मिती केंद्र कुठे आहे व त्याची क्षमता किती आहे. बघा यामध्ये दोन प्रश्न दिले आहेत, एकाच प्रश्नामध्ये तुमचे दोन प्रश्न होऊन जातील. तर महाराष्ट्रामध्ये औष्णिक ऊर्जा आधारित विद्युत निर्मिती केंद्र कुठे आहे, तसेच त्यांची क्षमता किती आहे, ते कुठे आहे आणि त्याची क्षमता किती आहे, तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा चंद्रपूर. चंद्रपूर येथे महाराष्ट्रामध्ये बघा चंद्रपूर येथे औष्णिक ऊर्जा आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे. ठीक आहे, आता त्याची क्षमता किती आहे, तर त्याची क्षमता 3340 मेगावॉट एवढी आहे. किती, तर 3340 एवढी मेगावॉट एवढी चंद्रपूर जिल्ह्यातील जे औष्णिक ऊर्जा आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे त्याची ही क्षमता आहे. या पुढील दहावा प्रश्न आहे तो म्हणजे बघा कोळशाच्या ज्वलनाच्या उत्सर्जितामुळे कोणता गंभीर विकार होऊ शकतो. आता विद्युत निर्मितीमध्ये कोळसा वापरला जातो त्याच्या उत्सर्जितामुळे त्याच्या ज्वलनामुळे, तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा श्वसन संस्थेचा. तर कोळशाच्या ज्वलनाच्या उत्सर्जितामुळे श्वसन संस्थेचा गंभीर विकार हा होऊ शकतो. अकरावा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रमुख नैसर्गिक वायू आधारित विद्युत निर्मिती केंद्र कुठे आहे व त्याची क्षमता किती आहे. आता आपण मागे औष्णिक जे विद्युत केंद्र आहे, औष्णिक ऊर्जेवर जे विद्युत निर्मिती केंद्र आहे ते बघितलं. आता इथे बघा प्रश्न विचारलाय की नैसर्गिक वायू म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख नैसर्गिक वायू आधारित विद्युत निर्मिती केंद्र कुठे आहे आणि त्याची क्षमता किती आहे, तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा अंजनवेल येथे, महाराष्ट्रातील अंजनवेल येथे प्रमुख नैसर्गिक वायू आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे आणि त्याची क्षमता किती आहे, तर त्याची क्षमता आहे 2220 मेगावॉट एवढी त्याची क्षमता आहे. बारावा प्रश्न आहे, औष्णिक ऊर्जा प्रकल्पात वापरले जाणारे इंधन कोणते आहे. या औष्णिक ऊर्जा प्रकल्पामध्ये वापरले जाणारे इंधन कोणते आहे, तर त्याचं उत्तर आहे बघा कोळसा. कोळसा आहे औष्णिक ऊर्जा प्रकल्पात वापरले जाणारे इंधन आहे. 13वा प्रश्न आहे, सौर विद्युत घट कोणत्या विशिष्ट प्रकारच्या पदार्थापासून बनलेले असते. बघा सौर विद्युत घट हे कोणत्या विशिष्ट प्रकारच्या पदार्थापासून बनलेले असते, तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा अर्धवाहक, त्याला इंग्लिशमध्ये सेमी कंडक्टर असे म्हटले जाते. बघा सौर विद्युत घट हे कोणत्या, तर अर्धवाहक या विशिष्ट प्रकारच्या पदार्थापासून बनलेले असते. त्याला उदाहरणार्थ बघा सिलिकॉन हे पदार्थ तिथे वापरले जाते. या पुढील 14वा प्रश्न आहे तो म्हणजे सौर विद्युत घट कोणत्या ऊर्जेचे सरलपणे विद्युत ऊर्जेत करतात. बघा सौर विद्युत घट कोणत्या ऊर्जेचे सरलपणे विद्युत ऊर्जेत रूपांतर करतात. इथे रूपांतर हा शब्द राहिलेला आहे रूपांतर. ठीक आहे, तर बघा सौर विद्युत घट कोणत्या ऊर्जेचे सरलपणे विद्युत ऊर्जेत रूपांतर करतात, तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे. बघा सौर विद्युत घट कोणत्या, तर सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे सरलपणे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करतात. आणि त्या जी प्रक्रिया आहे बघा, म्हणजे सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला बघा फोटो व्होल्टाईक परिणाम असे म्हटले जाते. या संपूर्ण प्रक्रियेला फोटो व्होल्टाईक परिणाम असे म्हटले जाते. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला की सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर हे सरळपणे विद्युत ऊर्जेत होते, या प्रक्रियेला संपूर्ण प्रक्रियेला काय म्हणतात, तर त्याचं उत्तर होईल ते म्हणजे बघा फोटो व्होल्टाईक परिणाम. या पुढील बघा 15वा प्रश्न आहे, अत्यंत स्वच्छ ऊर्जा कोणती. आता आपण कोणते कोणते ऊर्जा
या ऊर्जेचे प्रकार तुम्हाला माहितीच असतील, तर त्यामध्ये अत्यंत स्वच्छ ऊर्जा कोणती आहे, तर त्याचं उत्तर आहे त्या म्हणजे बघा सौर ऊर्जा। अत्यंत स्वच्छ ऊर्जा कोणती, तर सौर ऊर्जा ही आहे, कारण यामधून कोणते प्रदूषण वा इतर निसर्गाला हानीही होत नसते। यापुढील 16वा प्रश्न आहे, महाराष्ट्रामधील प्रमुख जलविद्युत केंद्र कुठे आहे व त्याची क्षमता किती आहे। तर महाराष्ट्रातील प्रमुख जलविद्युत केंद्र कुठे आहे आणि त्याची क्षमता किती आहे ते आपल्याला बघायचं आहे, तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा कोयना येथे महाराष्ट्रातील प्रमुख जलविद्युत केंद्र आहे। आणि त्यांची क्षमता किती आहे, तर बघा 1960 मेगावॉट एवढी कोयना येथील जलविद्युत केंद्र आहे त्याची क्षमता आहे। 17वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात महत्वाची किती औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्र आहेत। आता महाराष्ट्रामध्ये महत्वाचे किती औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्र आहेत, तर त्याचं उत्तर आहे बघा टोटल 10 ही औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्र महाराष्ट्रामध्ये आहेत। किती, दर 10। 18वा प्रश्न आहे, औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रावर कशावर आधारित चालणारे टर्बाईन वापरले जाते। बघा औष्णिक आधारित जे विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र असतं ते कशावर आधारित चालणारे टर्बाईन जे वापरले जाते जनित्र, तर ते जनित्रामध्ये जे टर्बाईन वापरले जाते ते टर्बाईन कशावर चालणारे असते, तर याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा वाफेवर। तर औष्णिक ऊर्जेत वर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रांवर बघा वाफेवर आधारित चालणारे हे टर्बाईन वापरले जाते। यापुढील बघा 19वा प्रश्न आहे, मुंबईजवळ असणारे विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र जनसामान्यांमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते। जे मुंबईजवळ असणारे जे विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र आहे ते जनसामान्य लोकांमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते, तर त्याचं उत्तर आहे बघा ते म्हणजे टाटा पॉवर। मुंबईजवळ असणारे विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र हे जनसामान्यांमध्ये बघा टाटा पॉवर या नावाने ओळखले जाते। 20वा प्रश्न आहे, पवनचक्की म्हणजे काय। तर तुम्ही पवनचक्की म्हणजे बघा जे तुम्ही बाकी जर कुठे फिरायला किंवा प्रवास दरम्यान बघा मोठे मोठे पंखे बघितले असतील त्यांना पवनचक्की असे म्हणतात, परंतु शास्त्रीय भाषेमध्ये पवनचक्की म्हणजेच काय, तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा वाहत्या वाऱ्यातील गतित ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला पवनचक्की असे म्हटले जाते। बघा वाहत्या वाऱ्यातील गतित ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला पवनचक्की असे म्हटले जाते। या उत्तरामध्ये सुद्धा एक अजून एक प्रश्न दडलेला आहे, तो म्हणजे बघा तुम्हाला विचारलं जाऊ शकते की वाहत्या वाऱ्यामध्ये कोणती ऊर्जा असते, तर वाहत्या वाऱ्यामध्ये बघा वाहत्या वाऱ्यामधील ही गतिज ऊर्जा असते। कोणती, तर गतिज ऊर्जा ही वाहत्या वाऱ्यामध्ये असते। यापुढील बघा 20वा प्रश्न आहे, सॉरी 20वा प्रश्न झालेला, 21वा प्रश्न आहे, टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून त्यातून कशाची निर्मिती होते। बघा जे टर्बाईनला जोडलेलं जनित्र असतं ते फिरून त्यामधून कशाची निर्मिती होते, तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा विद्युत निर्मिती। टर्बाईनला जोडलेले जनित्र असतं ते फिरून त्यातून बघा विद्युत निर्मिती ही तयार होत असते, त्याची निर्मिती होते। 22वा प्रश्न आहे, सौर ऊर्जा म्हणजे काय, सौर ऊर्जा कशाला म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा सूर्यापासून उष्णता व प्रकाश या रूपाने येणाऱ्या ऊर्जेला सौर ऊर्जा असे म्हणतात। बघा सूर्यापासून मिळणारी जी उष्णता आणि प्रकाश या रूपाने जी ऊर्जा मिळवली जाते त्या ऊर्जेला सौर ऊर्जा असे म्हटले जाते। यापुढील 23वा प्रश्न आहे, सर्वात विपुल आणि पुनर्विकरणीय ऊर्जा कोणती आहे। बघा सर्वात विपुल आणि पुनर्विकरणीय ऊर्जा कोणती आहे, तर त्याचं उत्तर ही सुद्धा तेच आहे बघा सौर ऊर्जा। सौर ऊर्जा ही सर्वात विपुल आणि पुनर्विकरणीय ऊर्जा आहे। 24वा प्रश्न, सौर कुकर मध्ये सौर ऊर्जा मिळवण्यासाठी काय वापरले जाते। बघा सौर कुकर मध्ये सौर ऊर्जा मिळवण्यासाठी काय वापरले जाते, तर त्याचं उत्तर आहे बघा आरसा। सौर कुकर मध्ये सौर ऊर्जा मिळवण्यासाठी आरसा वापरला जातो। यापुढील बघा 25वा म्हणजे शेवटचा प्रश्न आहे, पारंपरिक ऊर्जा स्त्रोत याचे एक उदाहरण सांगा। बघा पारंपरिक ऊर्जा स्त्रोत याचे एक उदाहरण सांगायचे आहे, तर त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट मध्ये सांगायचं काय, तर पारंपरिक ऊर्जा स्त्रोत हे कोणते आहेत त्याचं एखादं उदाहरण तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट मध्ये सांगायचं आहे। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करा, तसेच आवडले असेल लाईक करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा गव्हर्नमेंट रिलेटेड भरती अपडेट आणि व्हिडिओ लेक्चरसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।